जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सामंत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका करून तरळे वैभववाडी रस्त्याची दुर्दशा व्हायला कारण येथील स्थानिक आमदार नितेश राणे असल्याचा आरोप त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केला. गेले 9 वर्ष आमदार असून अजूनही त्यांना येथील जनतेच्या विकासाबद्दल पडलेली नाही तर इथल्या विकास कामातील टक्केवारीवर त्यांचे लक्ष आहे असा घणाघातही सावंत यांनी यावेळी केला. पाहुयात काय म्हणाले सतीश सावंत. वारंवार या ठिकाणी इथले आमदारसुद्धा सांगत आहेत की ह्याचं टेंडर झालं आहे, 250 कोटी आले आहेत, 250 कोटी आले आहेत. इथले आमदार नितेश राणे हे रस्त्याची पाणी करायला फोंडा वैभववाडी मार्गे गेले. आज आमदार वैभवजी नाईक ह्या तराळ्यापासून ह्या रस्त्याने इथे आलेले आहेत आणि आज या ठिकाणी आमदार वैभव नाईक असतील, संदेश पारकर, आम्ही त्यांचे असलेले देशपांडे म्हणून जे AC आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहेत. त्यांनी सांगितलेलं आम्ही 1 तारीखला 11 वाजता इथे येणार आहोत आणि 1 तारीखला 11 वाजता जर ठोस असा निर्णय झाला नाही तर ह्यानंतर तीव्र आंदोलन शिवसेनेच्या वतीने केलं जाईल. आज या ठिकाणी गगनबावडा घाट जो नादुरुस्त होतो आहे, इथल्या आमदारांना आता 9 वर्ष त्यांची पूर्ण होत आहेत, ह्या रस्त्याने वाहतुकीला लोकांना अडचण होत आहे आणि खऱ्या अर्थाने ऊसाचं क्षेत्र जे कमी झालेलं जे आहे त्याला कारणीभूत इथल्या आमदारांची कार्यपद्धती आहे. कारण ह्या बावडा घाटामधनं जानेवारीशिवाय ऊस जात नाही आहे म्हणून शेतकऱ्यांनी आज ऊसाची शेतीसुद्धा कमी केलेली आहे. एकंदरीत जे सांगते आहे ते 250 कोटी 350 कोटी इथल्या आमदाराचा इथल्या विकासाशी काही संबंध नाही आहे, फक्त त्यांचा संबंध इथल्या कमिशनशी संबंध त्यांचा आहे, त्यांना इथल्या जनतेशी काही देणं घेणं नाही आहे. पण हा रस्ता AC साहेब येऊन 1 ऑगस्टला त्यांनी जर ठोस निर्णय आम्हाला दिला नाही तर 1 ऑगस्टला पोलिसांनी किती आमच्यावरती कारवाई करण्याचा जरी प्रयत्न केला तरी पोलिसांनाही न जुमानता 1 ऑगस्टला आम्ही ह्या ठिकाणी हे जे खड्डे आहेत हे खड्ड्याला जोपर्यंत आम्हाला ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन 1 ऑगस्टला केलं जाईल. आज या ठिकाणी देशपांडे यांनी आम्हाला, सन्माननीय आमदार वैभवजी नाईक आम्हाला त्यांनी विनंती केली की 1 ऑगस्टला आम्ही 11 वाजता येतो आहे तोपर्यंत तुम्ही आंदोलन स्थगित करा. त्यांच्या आणलेल्या डेपुटीनीसुद्धा आम्हाला सांगितलं आणि इथले जे काही टेंडर निघालेलं आहे 40% बिलोने निघालेलं आहे, आज 8 महिने झाले त्याची वर्क ऑर्डर प्रशासन देऊ शकले नाही, एवढा गतिमान कारभार ह्या मिंदे सरकारचं चाललेलं आहे आणि म्हणून एकंदरीत ह्या सरकारला फक्त आमदार खरेदीमध्ये इंटरेस्ट आहेत, ह्यांना इथल्या रस्त्याच्या विकासाबद्दल देणं घेणं नाही आहे. म्हणून 1 ऑगस्टपर्यंत आंदोलन शिवसेनेच्या वतीने स्थगित करून 1 ऑगस्टला AC ची चर्चा केल्यानंतर ह्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.